सरकार द्वारा लिया गया निर्णय अब राज्य के मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री यानी तीनों के डेस्क से होकर गुजरेगा। राज्य सरकार के इस निर्णय पर राजनीति काफी तौर पर गर्मा चुकी है। इसके विषय में प्रतिक्रिया देते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने सरकार के इस निर्णय का अभिनंदन किया है, जहां उन्होंने कहा है कि अब तीनों के अनुभव के जोड़ से राज्य का कल्याण होगा। सरकार मध्ये तीन एकनाथ जी, देवेंद्र जी, अजित दादा महत्त्वाचे घटक आहेत आणि तिन्ही घटकांना एकमेकाचे निर्णय घेतलेले माहीत असले पाहिजे। फायनान्स डिपार्टमेंट असं असतं की जे सर्व महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागाला ते त्यातून पैसा जातो। शेवटी देवेंद्रजींनी घेतलेले निर्णय अजितदादांना माहिती असले पाहिजे, अजितदादांनी घेतलेले निर्णय सरकारमध्ये सर्वांनाच एकमेकाला कळले पाहिजे, निर्णय घेताना कळले पाहिजे, घेतल्यावर नाही। आणि त्यामुळं मला असं वाटतं याच्यामध्ये काय वाईट आहे, तिघांचं सरकार आहे याच्यात कोणते पंख छाटले आहेत? उलट अजितदादाला बळच मिळणार आहे, काही देवेंद्रजी ॲड करतील, काही एकनाथजी ॲड करतील, काही अजितदादा ॲड करतील। शेवटी यामध्ये एखादा प्रोग्राम घेतला, अजितदादांनी एखादी गोष्ट ठरवली, त्याच्यामध्ये ॲडिशन होईल ना, तुम्ही निगेटिव्ह का घेता येतं? आणि देवेंद्रजीकडनं फाईल येणे म्हणजे ज्या पद्धतीने 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी काम केलं आहे त्यांच्या कामाचं, त्यांच्या अनुभवाचं ॲडिशन आहे राज्य सरकारच्या विकासाला। त्यामुळे याचा अर्थ चुकीचा काढताय आपण। अर्थ हा काढला पाहिजे की तिघांचे मिळून सरकार हे कोऑर्डिनेशनने चालत आहे। मी समजलंच नाही तुम्हाला काढण्याचा अर्थ, तिघांनी मिळून ॲडिशन होणे म्हणजे एखादा निर्णय होताना समजा जर एखादी गोष्ट अजितदादाकडे, एखादी गोष्ट देवेंद्रजीकडे, एखादी गोष्ट विषय त्या विषयाचा काही नॉलेज असतं, एखादा विषयाची समजा अजितदादाकडे पूर्ण माहिती आहे, त्या विषयाची ॲडिशनल माहिती देवेंद्रजीकडे आहे, त्या विषयाची ॲडिशनल माहिती एकनाथजीकडे आहे, या चारही माहिती एकत्र करून जो निर्णय होतो ना, चार लोकांनी घेतला निर्णय कधी महत्त्वाचा असतो। आणि म्हणून मी तर म्हणतो ही चांगली पद्धत आहे, जसं मंत्र्याकडनं फाईल मुख्यमंत्र्याकडे जातं उपमुख्यमंत्र्या माध्यमातून, तसंच दोन उपमुख्यमंत्री राज्याला असल्यामुळं एकामेकाला ॲडिशन करणे, या महाराष्ट्राचा सर्व बाजूने विकास होणे याकरता अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असं समजेल मी। मी या सरकारच्या निर्णयाचं अभिनंदन करतो, कारण देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा जेव्हा तिघही एका लाईननी सही करतील तेव्हा त्यातलं कुठलंही या महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसाचं नुकसान होणार नाही असं मला वाटतं।